राज्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणी करत आहेत राज्यातून महाविकास आघाडीचे चाळीस खासदार निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं ते आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय स्थित्यंतरानंतर महाविकास आघाडीनं राज्यातील सर्वच अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांमध्ये चाचपणी के सुरू केली असून महाविकास आघाडीचे चाळीस खासदार निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचा खासदार करणं हे आमचं ध्येय असणार आहे राज्यातून चाळीस खासदार हे आमचे किमान निवडून आले पाहिजेत महाविकास आघाडीची ही आमची भूमिका या ठिकाणी असणार आहे त्यामुळे सीट वाचपात आमच्यात कुठलाही मतभेद घोळ हा असणार नाही आम्ही एक दिलानं आज इंडिया जी एक गटबंधन झालेलं आहे हे एक दिलानं पुढच्या काळामध्ये देखील एकाच एक उमेदवार कसे देतील हा देशात प्रयत्न चाल आणि म्हणून राज्यात आणि कोल्हापुरात आम्ही वाद घालणार नाही मराठा आरक्षणासाठी पन्नास टक्के आरक्षणाची अट रद्द करण्याची गरज असल्याचं माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं मात्र यावरून टीका होत असल्याकडं लक्ष वेधलं असता आमदार सतेज पाटील यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाची वस्तुस्थिती मांडल्याचं सांगितलं केंद्रात आता भाजपचं सरकार असल्यामुळं भाजपनं केंद्रात पाठपुरावा करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणीही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केली